मित्रांनो मी सागर गरुड देशमुख आपल्या स्टोरी टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी दिवाळी या हिंदू धर्मातील सणाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात उंच जागी आकाशकंदील लावला जातो घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधी हा सण येतो आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात हा सण साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर या दरम्यान येतो या सणाला भारतात बहुंश ठिकाणी सुट्टी असते या सणाचे असेही महत्व आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येस परत आले ते याच दिवसांत पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूप भिन्न होते प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो पावसाळ्यातील समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पंत्या लावतात घरांच्या दारात आकाश दिवे लावले जातात महाराष्ट्र व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात त्यावर मातीची खेळणी चित्रे मांडतात धान्य पेरतात दिवाळीतील पहिला सण येतो तो म्हणजे वसुबारस गोवत्स द्वादशी गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य धन यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्व आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सुवासीन बायका गायीच्या पायांवर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात दिवाळीतील पुढील सण येतो तो, तो म्हणजे धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो या सणामागे एक मनोवेधक कथा आहे कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्यास झोपून देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखित प्रकाश केला जातो जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या व चांदीच्या भरलेल्या अख्ख्या महालाने त्याचे डोळे दिपतात या कारणात यम आपल्या यम लोकात पुन्हा परततो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका प्रचलित आहे म्हणूनच या दिवसास यम दीपदान असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर या दिवा या दिव्यास नमस्कार करतात याने अपमृत्यू टळतो असा समज आहे धनत्रयोदशीबद्दल बद्दल अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे समुद्रमंथनाची जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांचा शाप समुद्र समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला म्हणून ही या दिवशी पूजा केली जाते या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात दिवाळीतील पुढील सण येतो तो, तो म्हणजे नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासूर वधाची आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही -कुण वध होणार नाही असा वर मागून घेतला या वराच्या योगाने त्याने अनेक राज्यांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले नरकासुराने अशा एकूण सोळा सहस्त्र सोळा हजार शंभर स्त्रियांना पळवून नेले व पर्वतावर एक नगर वसून त्यात ते त्यांना बंदी ठेवून बनवून ठेवले त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने देवांची माता देवमाता आदिती हिची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राक ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांनी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली होती कृष्णाने नरकासूर वधाच्या नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला नरकासूर वधाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला नरकासुराच्या बंदिवासातील त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या सोळा सहस्त्र सोळा हजार शंभर कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला हा सण साजरा केला जातो या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्व असते सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उठणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंग स्नान या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक भाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची पद्धत आहे दिवाळीतील पुढील सण येतो तो, तो लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे अनेक घरात श्रीसुक्त पठणही केले जाते व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात त्यात सोन्याचे दागिने चांदीचे रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात या दिवशी स्वच्छता करण्यासाठी नवीन केरसुनी विकत घेतात तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात केली जाते दिवाळीतील पुढील सण येतो तो म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बळी प्रतिपदा हा सण साजरा केला जातो हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखतात या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो हो। असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे असा हा लोककल्याणकारी राजा बळी त्याच्या पूजनाचा हा दिवस पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नव वर्षाची सुरुवात मानतात प्राप्तीसाठी नव्या नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पती पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी ही पत्नीच्या माहेरी साजरी करतात ह्यालाच दिवाळ सण असेही म्हणतात व या दिवशी जावयास आहेर करतात दिवाळीतील पुढील सण येतो तो, तो म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यम द्वितीया असे नाव मिळाले असे मानले जाते बंधू भगिनींचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर प्रथम चंद्र कोरीस व नंतर आपल्या भावाला ओवाळते भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो भावा बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच तर दिवाळी या सणाबद्दलची जागतिक स्वरूपातील माहिती जाणून घेऊया कारण या दिवाळी या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे जगभरातले भारतीय हो, आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात अमेरिका येथे न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जातो भारत गयाना त्रिनेदाद टोबॅगो फिजी मलेशिया म्यानमार मॉरिशस श्रीलंका सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते तर मित्रांनो माझ्यातर्फे आपल्या सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा